करण्यात येत असलेल्या भूमिगत केबल टाकण्याच्या कामांसाठी महावितरण कंपनीकडून मनपा प्रशासनाला 4 कोटी रुपये देण्यात आले होते, परंतु आता महावितरणच ज्या ज्या ठिकाणी खोदकाम करेल त्या त्या ठिकाणी परत सिमेंटचा रस्ता तसेच पेवर ब्लॉक बसवून देण्यात येणार असल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली आहे. आज आदरणीय खासदार तथा शिवसेनेचे नेते जिल्हा विद्युतीकरण समितीचे सन्मान्य अध्यक्ष चंद्रकांतजी खैरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली महावितरण कार्यालय जुपली पार्क येथे विद्युतीकरण समितीची बैठक संपन्न झाली. त्याच्यामध्ये प्रामुख्याने एक विषय महत्त्वाचा होता, IPDS भूमिगत केबल टाकण्याची जी केंद्र शासनाची योजना आहे त्या अनुषंगाने महानगरपालिकेने त्यांना पैसे रस्ते खोदकामाकरता केबल टाकण्याकरता पैसे डिपॉझिट घेतले होते, जमा करून घेतले होते. रितसर या ठिकाणी नियमानुसार त्याचं व्हॅल्युएशन करून जवळपास 4 कोटी रुपये चे ते काम होतं, परंतु नंतर असं लक्षात आलं की ते वाजवीपेक्षा जास्त या ठिकाणी खोदकाम व्हायला लागलं आहे. जे मॅन्युअली करायला पाहिजे होतं ते JCB-सारख्या यंत्राने या ठिकाणी ते लोक करतायत, म्हणून त्या कामाला आपण स्टे दिला होता. आज त्या ठिकाणी चर्चेदरम्यान माननीय खासदार महोदयांनी आदेश दिलेत की आपल्याला ती केंद्र शासनाची योजना आहे IPDS ती शहराच्या विकासाकरता होणं अत्यंत आवश्यक आहे, म्हणून त्यात एक मध्यमार्ग असा काढला की आता महावितरण कंपनीनेच अशा प्रकारचे रस्ते महापालिकेचा इंजिनियर महावितरण कंपनीचा इंजिनियर या दोघांनी संयुक्तिक पाहणी करून रितसर मार्कआउट घेऊन त्या ठिकाणी मॅन्युअली रस्ते खोदकाम करायला सुरुवात करायची आहे. आणि पूर्ववत रस्ता खोदल्यानंतर पूर्ववत करून देण्याची जबाबदारीसुद्धा आता त्यांचीच राहणार आहे. रस्ते खोदकाम ते करणार आहेत, परत रस्ते नवीन बनवून द्यायचं कामसुद्धा ते करणार आहे, असा मध्यमार्ग त्यातनं काढला. 1% महानगरपालिकेला सुपरविजन चार्जेस या ठिकाणी मिळणार आहेत, परंतु एक काम रस्ते जे सध्या काँक्रीटचे झालेले आहेत डांबराचे झालेले आहेत, एकच उद्देश आहे की ते परत महानगरपालिकेकडनं दुरुस्त करणं शक्य नाही. पैसा जमा झाला तो इतरत्र महानगरपालिकेत खर्च होता, म्हणून ही जबाबदारी खोदलेले रस्ते दुरुस्त करून देण्याची जबाबदारी ही आता महावितरण कंपनीकडंच राहणार आहे. जोपर्यंत पहिलं काम समाधानकारक या ठिकाणी रस्त्याचं पूर्ण होत नाही तोडले खोदलेल्या रस्त्याचं, तोपर्यंत पुढचं नवीन कामाचं मार्कआउट देण्यात येणार नाही. आता ही संयुक्त अशी पाहणी संयुक्ताचं सुपरविजन आणि काम समाधानकारक झाल्याचं प्रमाणपत्र घेतल्यानंतर पुढचं काम अशा प्रकारचं एक शिस्तीमध्ये आता IPDS च्या माध्यमातून शहरामध्ये केबल टाकण्याचं काम सुरू होणार आहे.